नमस्कार आपल्या सर्वांचे आपल्याचे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बारा जून दोन हजार एकवीस आणि आता दुपारचे एक, एक वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत काळजी घ्या पुढील तीन तास धोक्याचे हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा मुंबई ठाणे पालघर परिसरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं आहे मुंबईत आता पुन्हा एकदा पावसानं जोर धरला असून पुढील तीन तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मुंबई परिसरासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पुढील तीन तास अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे अतिशय एक महत्वाचं काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं आणि उंच झाडाखरी थांबू नये असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढल्यानं अनेक भागामध्ये पाणी साचलं आहे त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं चा पाहायला मिळत आहे